नमस्कार, मी आहे अंकिता आणि तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर माझ्या संस्कार क्रिएशन्स या चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्रीमध्ये कन्याचं पूजन का करावं आणि कोणत्या पद्धतीने करावं. तर चला तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर नवरात्रीमधील 9 दिवसांमध्ये कन्यापूजन आणि कन्याभोजन, कन्याची पूजा करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. घटस्थापनेचा एक हा प्राण मानला जातो. नवरात्रीमध्ये कन्याचं पूजन केल्याने आपल्याला खूप लवकरात लवकर फळ मिळतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. जर लवकरात लवकर आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर नक्की हा उपाय करा. तर देवीला लवकर प्रसन्न करून घेणारी हा उपाय आहे. तर नवरात्रीमधील अष्टमीला हा उपाय करायचा आहे. तर विषम संख्यामध्ये तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुली घ्यायचा आहे. तर असं म्हटलं जातं की 2 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केल्यानं दारिद्र्य निघून जाते आणि 3 वर्षाचं पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते. 4 वर्षाचं केल्याने कल्याण होते आणि 5 वर्षाचं रोगमुक्ती, 6 वर्षाचं राजयोग्य, 7 वर्षाचं ऐश्वर्याप्रधान, त्यानंतर 8 वर्षाचं विजय येतो आणि 9 वर्षाचं शत्रूचा नाश होतो आणि 10 वर्षाचं म्हणजे मनोकामना पूर्ण होतात. आणि आपल्याला यामध्ये कालभैरव म्हणून एक मुलगासुद्धा ठेवायचा आहे. चला तर मग आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की आम्ही कन्यापूजन कसं केलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर मी केलेला आहे स्वयंपाक. तर जिरा राईस केलेला आहे, त्यानंतर वरण केलेलं आहे, म्हणजे थोडंसं डाळ, म्हणजे डाळीला फुंडण टाकलेलं आहे थोडंसं सप्पं, कारण लहान मुलं कसं जेवतात आपल्याला काही माहीत नसतं. त्यानंतर बटाट्याची भाजी केलेलं आहे आणि आपल्याला चणा भिजवून त्याला असं फोडणी द्यायचं आहे. त्यानंतर सगळं शिऱ्यासाठी लागणारं ड्रायफ्रूट्स वगैरे मी सगळं चिरून घेतलेलं होतं. तर पहा, यांनीसुद्धा, माझ्या सासूबाई ड्युटीवर नाही आलेल्या आहेत आत्ता आणि त्यांनीसुद्धा लगेच कामाला लागलेल्या आहेत आणि मम्मी त्यांनी शिरा बनवलेला आहेत आणि त्या आता चपातीचं किंवा पुरीचं पीठ मळून घेत आहेत, कारण आता पुरी एकच राहिलेली आहे आणि त्याला पीठ मळून घ्यावं लागतं थोडंसं घट्टसर. तर बाकी सगळं स्वयंपाक झालेला आहे, तर पुरी फक्त राहिलेला आहे आणि ते सुद्धा आता आम्ही बनवून घेणार आहेत. तर पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्या आहेत थोडे, कारण तेल अगदी गरम झाल्यानंतर पुऱ्या पटपट लाटून तळणं शक्य नाही, त्यामुळे पहिल्यांदा पुऱ्या लाटून घेणार आहे. त्यानंतर मग थोडेफार पुरी तळून मग लागेल तसं मुलींना जेवायला वाढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि कन्या पूजन असं करायचं आहे की कन्या अगदी खुश झालं पाहिजे. कन्याचं रूप म्हणजे अगदी देवीचं रूप असल्यासारखंच, त्यांनी खुश झालं असेल तर आपण खुश होतो. आणि कन्यापूजन ही पूजा आपल्याला मनोभावे करायची आहे. चला तर मग पुऱ्यासुद्धा बनवून झालेल्या आहेत आणि सगळं तयारीसुद्धा झालेली आहे. तर आम्ही गिफ्टसुद्धा आणलेलं आहोत. तर गिफ्ट काय आहे ते तुम्हाला नक्की मी नंतर सांगेन. तर तुम्ही पाहू शकता गिफ्टसुद्धा पॅकिंग करत आहेत. तर संस्कार पहा कसं मध्ये खेळत आहे. चला तर मी सुद्धा आता तयार होईन. हॅलो फ्रेंड्स, मी आहे अंकिता आणि तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या संस्कार क्रिएशन्स या चॅनलला. तर आज आहे कन्यापूजा आणि थोडंसं मला अडचण असल्यामुळे मी काही करू शकत नाही, पण मी थोडंफार केलेलं सगळं, पण अर्ध्यातच काम सोडावं लागलं. काय य मम्मी त्यांनी ड्युटीला गेले होते आणि आल्यानंतर सगळं उरकून झालेलं आहे. आता तयारी चालू आहे. तर ते तिघ सगळं पूजेची तयारी करत आहेत आणि तुम्ही पाहू शकता. आले बघ सगळे दीदी. निमा दीदी का बच्चा आहे? ट्युशन जा
तिथं जाऊन बस जा, बस तू पण तिथं. थोडं गरम करायचं होतं. काय हो तिथं वर अडकावलंय बघा. बर झालं पुरा लई पडला नाही. संस्कार रांगोळी कोण पुसलं? रांगोळी कोण पुसलं? बच्चों को अंकिता मार खातो बघ. को कैसा लगा खाना? अच्छा है ना? कौन सी सब्जी पसंद आई? दाल पसंद है क्या? ಹೇರ್ ಬೇಟಾ ಕಟ್ಟು ಎರಡು ಗಂಟೆ ಕಟ್ತಾಳೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಹಂಗೆ ಬಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ छोड़ दे उठ जाओ हो गया तुम्हारा आ जाओ चलना ना उन्हें ऊपर जा. तेरे को क्या चाहिए बेटा? हो गया तेरा? हाथ में पकड़ के रखो. हाँ ऐसा अगले साल दूसरे को बोलती मैं तेरे पे भरोसा नहीं रखती. मैं बाहर आने ले क्या नींद सात लख चढ़ते को ना उड़ी पढ़ तू जब भांडने कर देते तो इधर आ जा मत इधर आ जा बैठ जाएगा सब लोग इधर. ओके मैंने वो फ्लावर खा रही है मैं कुछ भी हाथ मुंदी कर बर है.
जरा तड़ा तो फर पड़ा दांडी आड़ गारा थाना आड़ी मोक बेटा कई बार लगे निंदरो इधर देख इधर चलो पाय पड़ा घाई लगे बस तो छोड़ ऐसा कुछ नहीं इसमें हाथ धो वेरी गुड ये लक्ष्मी माता है देख पहले गले में डाले लक्ष्मी माता सगळे जण टाका गल्ल्यात पैसे तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्यांना आता बनारसी पान वाटप करत आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळेजण खूप खुश आहेत आणि सगळ्यांना हे पान खूप आवडतं म्हटले त्यांनी चला तर माता लोक प्रसन्न तर आपण सुद्धा प्रसन्न तर कन्या पूजन सुद्धा खूप छान पार पडलं आणि सगळे सुद्धा खूप खुश होते गिफ्ट तर सगळ्यांना खूप आवडलं तर गिफ्टमध्ये होतं एक ग्लास ताट वाटी आणि त्यानंतर नेल पेंट मेहंदी किंवा लिपस्टिक अशा मुलींचं मेकअपचं सामान वगैरे सगळं काही त्याच्यात अवेलेबल होतं तर खूप छान सामानसुद्धा होतं गिफ्ट त्यांना खूप आवडलं आणि गल्ला सुद्धा होतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मुलींनी त्यात पैसे टाकत होते तर थोड्या मुलींचा ग्रुप होता दांडिया ग्रुपला आणि त्यांनी क्लासला जाणार होते आणि त्यांना उशीर होत होतो त्यामुळे त्या मुली अगोदरच गेल्या तर ह्या थोड्या मुली मागं पाठीमागे राहिल्या होत्या आणि त्यांचा आम्ही थोडंसं परत पूजा वगैरे चालू होती तर पाहू शकता अक्षदा वगैरे वाहत होते बाय नको लेके जाऊ बोली क्या बाय सब माता बाय जय माता दी जय माता दी बोलते जाओ जय माता दी ये माता क्यों रो रही है तिजी आजी ओर तिने आवश्यक झाले तर फ्रेंड्स झालेले आहे कन्या पूजा आणि तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर खूप गोंधळ झालं आणि खूप म्हणजे हे झालं तर लास्ट टाईम मोमेंटला की दोन तीन मुली कॅन्सल झाल्या आणि आम्हाला अचानक मुली भेटावं लागल्या तर ठीक आहे काही हरकत नाही पण झालं व्यवस्थित सगळे खुश आहेत गिफ्ट सगळ्यांना आवडले आणि सगळे जेवण वगैरे व्यवस्थित केलेलं आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करायला नक्की विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय फ्रेंड्स आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया असेच एका नवीन व्हिडिओला नेक्स्ट व्लॉगमध्ये तर बाय बाय